नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज इयत्ता सहावी इंग्रजी 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली हा घटक आपण बघणार आहोत. बघा, चित्रामध्ये ग्रामीण भागाचं दृश्य आपल्याला दिसतंय. एक विद्यार्थी म्हणजे हा रमण आहे, तो त्या म्हशीवर बसलेला आहे. तुम्हालाही असा प्रसंग तुम्हाला तुमच्या आयुष्यात कदाचित आलाही असेल, परंतु आमच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये अशा पद्धतीने प्रसंग भरपूर असतात. खऱ्या अर्थाने ग्रामीण जीवन ते जगत असतात. असो, चला आपण आजचा पाठ बघूया. रमण नावाचा विद्यार्थी असतो, तो मामाच्या गावाला आलेला असतो साखरोलीला, आणि पुन्हा तो हिंगोलीला गेल्यानंतर, त्याच्या मूळ गावी गेल्यानंतर त्याच्या मामाला पत्र पाठवतो. तेच पत्र आपण इथे कोपऱ्याला हिंगोली 9 जून 2015 मामाला लिहितोय. माय डिअर संजय मामा, माझे आवडते मामा, माझे प्रिय मामा, आय हॅव रिच्ड हिंगोली. मी हिंगोलीला पोहोचलेलो आहे, पोहोचलो. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट एट साखरोली. किती छान दिवस होते ते दिवस मी साखरोलीमध्ये स्पेंड केले, घालवले, मजा केली. अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, अविस्मरणीय क्षण. This summer vacation has added so many colorful memories to my life. So, I really miss Saturday. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ज्या काही सुट्ट्या माझ्या साखरोलीला गेले, ते अत्यंत आनंदाचे क्षण, रंगीत आनंदाचे क्षण, रंगीत अशा आठवणी माझ्या त्या साखरोलीमध्ये आहे. मला खरोखर त्या साखरोलीची खूप आनंद. ॲट साखरोली I enjoyed swimming in Mandra River. आणि साखरोलीला असताना मी मांद्रा रिव्हर मध्ये पोहलो, पोहायचो. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स अँड गोइंग लॉंग वॉक थ्रू द बालाघाट हिल्स, राइडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, आय फेल्ट लाईक द किंग ऑफ साखरोली. वा, काय मजा होती. तेजस आणि अवधूत सोबत मी खेळलो. मांद्र्याचा जो काही किनारा आहे, त्या किनाऱ्यावर चाललो, खेळलो, पळलो. मात्र द बालाघाट हिल्स, ज्या काय बालाघाटच्या ज्या काही टेकड्या आहेत, त्या टेकड्यामध्ये मी फिरलो. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक. आणि घरी येताना मी म्हशीच्या पाठीवर बसून घरी येत होतो. ज्यावेळेस मी म्हशीवर बसायचो, त्यावेळेस मला मी राजा असल्याचा भास व्हायचा. अशा पद्धतीच्या आठवणी माझ्या साखरोलीच्या आहेत. That lunch, wow, ते खाणं, ते जेवण, आमरस विथ कुरडई, आमरसाच्या जेवणासोबत कुरडई, पापड अँड कांदा भजी. जेवणासोबत पापड्या वगैरे आपण करतो ना, कांदा भजी करतो. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मीरा मामी खूप छान पद्धतीने स्वयंपाक करतात. मास्टर शेफ, खूप अत्यंत निष्णात हुशार स्वयंपाकी. आजी श्रीखंड वडी इज अनकम्पेरेबल. आजीने जे काही श्रीखंड वड्या तयार केल्या आहेत, त्याची तुलना कुठल्याही पदार्थाशी करू शकत नाही. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड वॉल्यूम ऑफ किशोर, चंपक अँड कुमार. काका आजोबाची लायब्ररी, काका आजोबाची जी काही लायब्ररी होती, त्या लायब्ररीमध्ये जे काही पुस्तक होते, चंपक असेल, कुमार असेल, किशोर असेल, त्यांचे जे काही एडिशन आहे, त्यांचे जे काही व्हॉल्यूम आहे, ते सर्व मी साखरोलीला वाचले. काका आजोबाच्या लायब्ररीमध्ये वाचले. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू साखरोली नेक्स्ट इयर. आणि मी निश्चितच पुढच्या वर्षी पुन्हा मामाच्या गावात, मामाच्या गावाला, म्हणजे मामाच्या गावी, म्हणजे साखरोलीला पुन्हा येईन, यात काही शंका नाही. ड्यू माय रिगार्ड्स टू आजी, आजोबा, राजमामा, शैला मामी, मीरा मामी. तेजस आणि अवधूतला माझा आशीर्वाद. त्याचप्रमाणे आजी, आजोबा, राजमामा, शैला मामी, मीरा मामी यांना माझा नमस्कार. आणि खाली रमणने किंवा रमणी रमण अशा प्रकारचा संदेश दिला आहे. आणि पुन्हा खाली त्याने पी एस एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड
and matchbox cover for auto for their collect for their collection. Alcha mulla tani. Acha super patra super kaya patra toh. Yeh toh sandesh di dilay. So door postal stamp. Yeh sati patra toh. Matchbox sati kai cover hai. Yeh auto sati patra toh. Acha patra kuchh mahi toh sang toh. जे काही प्रश्न उत्तर आहे पण थोडक्यात आपण बघूया. अत्यंत साधा आणि सोपा पाठ तुम्हाला निश्चितच वाचता येईल. त्याच्यावरचे जे काही शब्दार्थ आहेत ते जर तुम्ही काढले तुम्हाला हा धडा वाचणं समजणं काही कठीण नाही. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांचे उत्तर द्या. वेअर डज रमण लिव्ह. रमण कुठे राहत होता. रमण लिव्ह इन हिंगोली. वेअर डज संजू मामा लिव्ह. संजू मामा कुठे राहत होते. संजू मामा लिव्ह इन सागरोली. नेम द रिव्हर इन सागरोली. सागरोलीमध्ये जी काही नदी होती तिचं नाव काय होत. मांद्रा इन द रिव्हर ऑफ सागरोली. हू हॅज लायब्ररी. आका आजोबा हॅज अ लायब्ररी. इफ रमण मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव एट सागरोली व्हॉट नेम्स वुड बी राईट. रमणनी त्याच्या मामाच्या गावाला जे काही नातेवाईक आहे त्यांचे जर नाव लिहिण्याचे जर ठरवले तर कोणकोणते नाव आहे ती साधारणपणे पुस्तकामध्ये आपण पाठामध्ये बघितलेले पत्रामध्ये बघितलेले. त्यामध्ये संजू मामा येईल. तेजस, अवधूत, मीरा मामी, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी हे रिलेटिव्ह हे जे काही नातेवाईक आहेत त्यामध्ये येतील. निश्चितच तुम्हाला हे पत्र हा धडा आवडलेला असेल.